सायबर भामट्यांनी ऑनलाईन वीज बिल भरण्याच्या नावाखाली ग्राहकांची लूट सुरू केलेली आहे. एकट्या पुणे शहरात त्यासंबंधीच्या 311 तक्रारी सायबर पोलिसांकडे दाखल झाल्यात. नेमकी ग्राहकांची फसवणूक कशी केली जाते पाहूयात या संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट. वीज बिल भरण्यासाठी कॉल येतोय, बिल भरण्याकरिता ऑनलाईन लिंक वापरताय, सावधान, तुमच्या फसवणुकीसाठी सायबर भामटे चांगले सक्रिय झालेत. महावितरणच्या नावे कॉल करून धमकी देऊन तुम्हाला लाईट बिल भरण्यास भाग पाडलं जाऊ शकतं आणि यानंतर थेट तुमच्या बँक अकाउंटवर डल्ला मारून तुमचं आयुष्य अंधारात ढकललं जाऊ शकतं. आम्ही असं का म्हणतोय तुम्हीच बघा. असा SMS आला तर आणि त्या SMS वर तुम्ही पैसे भरले तर ते MSEB ला जात नाही तर त्यांच्या ह्या सायबर भामट्यांच्या खात्यात जातात. तुम्हाला ते रात्री बेरात्री फोन करतात आणि तुम्हाला एका नंबरवर कॉल करायला सांगतात. नंतर तुमच्या नंबरवरती लिंक पाठवतात आणि ती लिंक ओपन करून तुम्हाला लाईट बिल भरायला सांगतात. तुम्ही ती लिंक ओपन केली रे केली तुमच्या ऑनलाईन बँक अकाउंट मधले सगळे पैसे गायब झालेच म्हणून समजा. सायबर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात 311 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अशा कोणत्याही लिंक ओपन न करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. खरं तर असे फ्रॉड रोखण्यासाठी महावितरणनं या संदर्भात ग्राहकांची जनजागृती करणं अपेक्षित आहे. मात्र महावितरणकडून फक्त एक प्रेस नोट काढली जाते. वास्तविक पाहता MSEB तुम्हाला असा कोणता नंबर देणार नाही किंवा रात्री अपरात्री असा फोन करणार नाही. तर तुम्ही एक केलं पाहिजे की तुम्ही MSEBच्या अधिकृत नंबरवर खात्री केली पाहिजे की सध्या असं काय तुम्ही अपील करताय का की या नंबरवर वीज भरली नाही तुम्ही भरा म्हणून वगैरे. तर ते आपण खातरजमा करत नाही आणि बऱ्याचदा शिकले सवरले लोक जी उच्च शिक्षित आहेत आमच्याकडे तक्रार आम्ही पाहतोय अशी लोक फसलेली आहेत. त्यामुळे कुठलेही फेक कॉल्स कुठलेही फेक मेसेजेस याला बळी पडू नका. तुमचं वीज बिल योग्य त्या पद्धतीनं ऑनलाईन वेबसाईटवर किंवा महावितरण ऑफिसला जाऊन भरा आणि तुमच्या सोबत होणारा धोका टाळा. चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत, पुणे. पालघरच्या आदिवासी भागामध्ये जबरदस्तीनं धर्मांतर केलं जात असल्याचं समोर आलेलं आहे. काही ख्रिश्चन प्रचारकांकडून एका कुटुंबाचं धर्मांतर केलं जात होतं मात्र हिंदू संघटनांच्या तरुणांनी वेळेवरती हे धर्मांतर रोखलं. नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात. पालघरच्या डहाणू तालुक्यात आदिवासींच्या धर्मपरिवर्तनाचा कट उधळून लावण्यात आलाय. पैशाचं आमिष दाखवून डहाणूच्या सरावली येथे ख्रिश्चन धर्म प्रचारकांकडून एका आदिवासी कुटुंबाचं धर्मपरिवर्तन करण्यात येत होतं. मात्र याचवेळी हिंदू संघटनांच्या काही तरुणांनी वेळेवर पोहोचून धर्मपरिवर्तनाचा कट उधळून लावला. तर ते लोक घरोघरी जाऊन असं धर्मपरिवर्तनचं काम सुरू करत होते. त्यांचे धडक देऊन आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला नेलं आणि तिकडे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. आणि सध्या पालघर जिल्हा हा ईसाई मिशनरीचं कार्य फार जोरात चालू आहे. तर याचा विरोध करून आपल्याला सर्वांना पुढे यावं लागेल आणि भविष्यात अशी घटना परत घडू नये त्याच्यासाठी आपण एकत्रित राहू. ख्रिश्चन धर्मात आल्यानंतर तुमचं दुःख कमी होईल, तुम्हाला पैसे मिळतील असं आमिष या धर्मप्रचारकांकडून या कुटुंबाला दिलं जात होतं. या प्रचारकांकडे आदिवासी पाड्यातील अनेक कुटुंबांची नावंही होती. या सर्व कुटुंबांचं धर्मपरिवर्तन करण्याचा त्यांचा मानस असल्याचंही समोर आलंय. त्यामुळे या चारही धर्मप्रचारकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्या तक्रारीवर जे 4 SM आहेत त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर क्रमांक 119 /2022 /153A/295A/448/34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि सदर गुन्ह्याचा तपास हा वरिष्ठांच्या आदेशांवर सुरू. प्रचारक कोणताही धर्माचा असो मात्र असं जबरदस्तीनं धर्मपरिवर्तन करणं कितपत योग्य आहे. तुमचा आणि आमचा एकच धर्म आहे आणि तो धर्म म्हणजे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. विजय राऊत, News 18 लोकमत, पालघर.